नमस्कार पणजी दूरदर्शनच्या आयच्या आमच्या या कार्यावळीत समेस्त माये मयेमोगाचा येवकार इष्टो आज पाडवो अर्थात स सौ, संसार पाडवो त्यांना सगळ्यात पहिली हा तुमक गुढीपाडव्याची हुनहुनीत परबी दिता हिंदू कॅलेंडरा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन असे हे बारा महिने प्रत्येक महिन्याचे किती ना किं तरी पण असा पण चैत्र महिनो हो सामको खास महिनो किद्याक तर ह्या महिन्यानच आमचे नवे वर्स सुरू जाता गुढीपाडव अर्थात नवे वर्स गुढीपाडव समको नवं वर्स म्हणतच वडा मनयतात बरी घरा दाराचे गुढी उभारतात गोडधोड करतात घरात देवदर्शन घेतात आशीर्वाद घेतात देवाचे हे सगळं विधी आम्ही करतात पण गुढीपाडव्या फाटल्यान मनोपा फाटल्यान काय धार्मीक कारणां वैज्ञानिक कारण तशेंच हेर हेर प्रांतांनी वेगवेगळे गुढी पाडवो मनयतात पण हे सगळे आमकां जाण जाऊन घेवपा खातीर एक तज्ञ व्यक्तीची गरज असा आणि आज आमच्या बरोबर स्टुडियोन असे एक तज्ञ व्यक्तिमत्व आमच्या बरोबर असा जे संस्कृत आणि संस्कृतीचे गाडे अभ्यासक श्री लक्ष्मण पित्रे नमस्कार श्री लक्ष्मण पित्रे हे संस्कृत तसेच संस्कृती या हजे ती खूप अभ्यास केला ते गोवा राज्य संग्रहालयाचे निवृत्त डायरेक्टर पुणे विद्यापीठातल्या तांणी संस्कृत विशयान एम ए पदवी संपादन केल्ली तशेंच कांय वेळ तांणी शिक्षकी कामूय केलां तांचे लिखाण वाचन हे समके अफाट असा कित्येक तांकां साहित्य पुरस्कार तशेंच कालिदास प्रतिष्ठेचा कालिदास पुरस्कार प्राप्त झाला असा सगळे आनी एक खास कारणा खातीर बरे वळखतात म्हणतात ते विडंबन खातीर ताका लागून ते खूप प्रसिद्ध असा तर असे हे व्यक्तिमत्व आज आमक हा लाभिल्ले त्यांच्याकडल्यानं खूपशी माहिती जाणा जाऊन येवकार दितां पित्रे सर तुमचे खूप खूप स्वागत तुमकां मना काळजान सावन यवकार आता मी संसार पाडव गुढीपाडव ह्याविषयी सुरवात करूया सगळ्यात पहिली मला सांगत पाडव्याचे महत्व चैत्र शुद्ध प्रतिपदा होीस आमच्या संस्कृतीत नव्या वर्षाची सुरुवात म्हणून आम्ही मनयतात आणि त्या वर्सचे दिवपाक आम्ही गुढी उभारतात म्हणून गुढी पाडवो म्हणतात कोकणीत ता संसार असे आम्ही म्हणतात याचे महत्त्व असे हो पहिली म्हणजे वसंत ऋतूत येता वसंत ऋतूची सुरवात पहिला दीस वसंत ऋतूतल्या पहिल्या महिन्याचा पहिला दीस हो आमच्या वर्षाच्या सुरुवातीचा दीस असता शिशिर ऋतू हो पानगळ असता पाना झट्टा आणि मात्र उदास कसो त्याच्या उपरांत जो वसंत ऋतू येता तो एकदम प्रफुल्लीत असे महत्त्व असे की हातू वेगवेगळ्या प्रकारचे औषधी निर्माण जातात झाडां फुलांक बहर येता आणि सगळ्या वठलेल्या झाडांक सुद्दां नवी पालवी हतू येता आमच्या वर्षाचे जे चक्र असा निसर्ग चक्र असा बारा महिन्याचे त्याची सुरवात चैत्र महिन्यातल्या जाता ताका मधुमास म्हणतात हा सगळ्यात वसंत ऋतू श्रेष्ठ मानिल्लो असा ऋतुराज असे ताका म्हणतात ऋग्वेदात सुद्धा ताचे वर्णन केले असा मधु आता ऋतायते मधुक्षरंत सिंधवा माध्वी न संतोष अधी वगैरे असे खूप वर्णन असा पुढे शतपथ ब्राह्मणात हाका संवत्सराचे प्रवेशद्वार असे म्हटलेले असा या वसंत ऋतू तर भगवद्गीते श्री कृष्णन आपण स्वतः ऋतूतल वसंत म्हणजे सर्वश्रेष्ठ असं म्हटलेलं असा ऋतु नाम कुसुमाकर हा म्हणजे फुलांचं खजिनो कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू तो, तो आपण असा असं म्हटलं कालिद वसंत ऋतूचे बरे भाषेने वर्णन केले असा वसंत ऋतूत झाडांचे फुलांचं भार आयल् असा तळ्यात कमळं आसात सगळे अगदी रसिकजन आपली वृत्ती प्रफुल्लीत करून आसात राती आलादक जो प्रसन्न झाले असतात हे सगळे वसंत ऋतू जे आवडते गोष्टी ते आणखीच बरं जो कडे असा सर्व प्रियम चार चारु तरम वसंत असे ताणे म्हटलेले असा ऋतुसंवारात तर ह्या वसंत तो पहिला दीस हो आम्ही वर्षारंभ मारप ही अत्यंत योग्य अशी गोष्ट असा कित्याक तो अत्यंत पवित्र असो मुहूर्त मानिल्लो असा वेदांग ज्योतिषात साडेतीन मुहूर्त सांगितले असतात हो एक असा एक असा दसर दुसरं अक्षय तृतीया तिसरं अर्ध मूहूर्त असा म्हणजे दिवाळी पाडवं आणि संपूर्ण मुहूर्त असा म्हणजे पाडवं ह्या दिसा काम केले ते यशस्वी जाता अशी आमची श्रद्धा असा नवे कपडे घेवप नवी वस्ती घेवप जागो घेवप घरां बांधप आणि खंयचेय शुभ कार्य करप हाच्या खात्री आणि मुहूर्त पळोवचो पडना हो सगळ्यात पवित्र मुहूर्त असा पण सगळ्यो गोष्टी आम्ही या पाडव्याच्या दिसा करतात आणि यशस्वी जातात असे हाचें महत्व आसा हाचें म्हणजे आणि मुहूर्त पळोवपाची गरज नाही श्रेष्ठ श्रेष्ठ सर वर्ष संवत्सर म्हणजे ही कल्पना किती हे पळत हो काळ जो असता अनादी अनंत असा ताका सुरवात ना शेवट ना आम्ही ताका परिमळां लायला आणि ही जी ती निसर्ग चक्राचे आधारित असा दीस पृथ्वीचे जे भ्रमण आसता त्याचे एक दिस चोवीस तासांचा दीस जाता तीस, तीस, तीस म्हयनो चंद्राच कला चंद्राच्या तीस दिसांचो आणि असे हवामानात हो जे फरक घडटात वातावरणात ताका लागून स ऋतू जाल्ले असा वसंत ग्रीष्म आत्मस तुम्ही सांगिल्ल्या प्रमाण स ऋतू असतात ते दोन महिन्याचं एक ऋतू असं केला आणि असे स ऋतू झाल्या उपरांत बारा सदून बारा महिने चैत्रपासून थाल्गुट पर्यंत महिने परत चैत्र असे सर्कल असा तर हे एक सर्कल म्हणजे एक संवत्सर बारा महिने ज्यातू बरे भाषेन रावतात संवत अशी व्याख्या असा वसंत सम्यक वसंती वा मासादैव अस्मिन संवत्सर असे म्हटलेला असा हा आणि दोन शब्द असतात ते महत्त्वाचे म्हणून सांगता वर्ष म्हणतात सगळ्यांना खबर असा आणि अब्द शब्द असा पळे आम्ही शताब्दी म्हणतात शंभर वर्षां शताब्दी म्हणतात वर्ष आणि अब्द हे शब्द अत्यंत महत्त्वचे कित्याक वर्ष म्हणजे वर्षाव म्हणजे पावस आणि अबध पासून कुपा उत्क्रांत भरलेली कुपा हका अब्द म्हणतात अप म्हणजे पाणी दिवपी तो अब्द म्हणजे असे हे संबंध वर्षा कित्याक लायतात तर या सृष्टीचे भरण पोषण आणि संवर्धन पावसाळ्याक लागून जाता म्हणून पावसाळो महत्त्वाचा ह्या पावसाळ्यात सृष्टी संजीवीत केल्ल्या कारणान वसंत ऋतूचे महत्व असा म्हणून सबंद संवत्सराक वर्ष शब्द आपण वापरतात खातीर जशें आम्ही एक म्हण असं पळय हांवें तुझ्या परस चार पावसाळी म्हणटा म्हणतात हा पावसाळ्याचो अर्थ वर्ष असोच असा बरोबर आणि अशा प्रकारे या सबंद ऋतुचक्र जें आसा पूर्ण झाल्यात नवे ऋतूचे सुरू जाताना हो जो पहिलो तु 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 पहिला वसंत ऋतूतल्या पहिल्या महिन्याचा हो आमी दीस वर्षाच्या सुरुवातीचा का हो दीस मानतात हे अत्यंत योग्य असा आत्ता सांगितल्यापणे तो साडेतीन मूर्तापैकी एकू त्यामुळे सगळी कार्य करू शकतात अत्यंत पवित्र असो दीस आमचा जेवण असा व गुढीपाडव्याचा सण असं मनोपाक केन्नाच्यान सुरू झाले कथा खरं म्हणजे आता ऋग्वेदातला उल्लेख दिला म्हणजे त्यांनापासून असू येतात पण आमका जे पुरावे मिळतात ते हा तुम्हाला सांगता रामायणात श्रीराम रावणाचो वध केलो आणि चौदा वर्षांचा वनवास सोपवून तो जेव्हा अयोध्ये पावलो त्यांना अयोध्यावासी अत्यंत प्रसन्न झाले खुश झाले की चौदा वर्सांनी आमचो राजा आमका मिळलो तिने घोडो तोरणा लावून आनंदोत्सव साजरा केला आणि तो दिस आशिल्लो चैत्र प्रतिभाचं म्हणून त्या दिसच्या पाडव्याचो चैत्रपती वेचो संसार सुरू म्हणजे उत्सव सुरू झाला असे म्हणतात एक झाले दुसरे असे असं महाभारत काळात वसू उपरिचरा एक राजा असा त्याने तप केले इंद्र तिर प्रसन्न झाला आणि मागीर इंद्रान ताका वैजयंती माला आणि कोण्याची बडी दिली राजदंड म्हणून आता इंद्राचो मान राखपाक ताणे ती आपल्या राजवाच्या पुढे पुरून आणि ती सजयली म्हणजे तका एक वस्त्र बांधले माळो आणि त्याची पूजा केली आता यथा राजा तथा प्रजा प्रजेनी ते पळवून तशा घडो आपापल्या दारान लावलो आणि पूजा केली आणि योगान हा दीस आशिल्लो चैत्र शुद्ध तेन्नाच्यान तो सुरू जालो उत्सव mm -hmm. असे मत तिसरी गोष्ट असा वाहनाची इसवी सनच्या पहिली दोन तीनशे वर्षां शाली शातवाहन नावचे राजा ह्या दक, दक्षिणा प्रांतात आशिले आणि तातुल एक अत्यंत शूर असो राजा म्हणजे शालीिवाहन त्याने आक्रमक शकांचा पराभव केला आणि आपल्या नावन संवत्सर सुरू केले आणि तो चैत्र दिस आशिल्लो म्हणून तेन सुरू झाला असे म्हणतात हची एक सुंदर कथा असा आख्यायिका तुमका सांगतात तर एक ब्राह्मणाचे तीन भरगी दोन चले एक चली तो ब्राह्मण बायल ही बाहेर पडत अनाथ झाली ती आणि पैठण शहरात आली आणि पैठणात येऊन ते कुंभारगेर रावली आश्रय घेऊन आणि ती मणकी करताली किती काम करताली ते चली सुंदर आशिले एकदा ते नवपात नंचे गेले त्यांना शेष नाग प्रसन्न झालं मोहित झालं आणि पुरुष रुपान आयो आणि ते प्रपोज केले म्हणतात आयच्या दिसा हो, म्हणतात म्हणजे दोघांचे प्रेम झाले आणि तातुतल्यान एक पुत्र जन्मात आयो तर अर्थात त्या आगेर वाढला कुंभारगेर लहानपणातल्या तो मडकी करतालो आणि खेळणी करतालो बावले करतालो मातेचे आणि ते भात भरून व्हरपाचे ल्हान गाडयो असतात त्याचे मॉडेल म्हणतात तशी ल्हान खेळणी करतालो म्हण ताका शाली वाहन शाली म्हणजे साळेचे भात ते गाडयो त्यो करतालो म्हणून शाली वाहन ताका नाव पडले आणि त्यांना सोमकांत नांवाचो राजा पैठणीचेर राज्य करतालो आणि तेवटेन उज्जैनीक विक्रमादित्य आशिल्लो विक्रमादित्यान त्याचे स्वारी केली आणि ताचेर जैत मिळाले हाका वायट दिसले आपल्या जैत आमी आपण किती करू शकता हा किती केले मातीचे बावले केले सैनिक तयार केले स हजार सैनिक ताणें तयार केल्या कुमारच्या आशिल्लो आणि आपल्या शेष नागाचे स्मरण केले आपण हे ता के जिथे ताच्या त्याच्या कृपांपासून त्यातून प्राण फुंकून ते जिथे जाले सैनिक आणि ताणी लढाई करून विक्रमाच्या सैन्यात नर्मदेच्या पहिल्या दुसऱ्या सैडिक धावडायले एक कथा झाली पण ऐतिहासिक तात्पर्य पहिला शक जे आक्रमणकर्ते असले ताचो ताणे पराभव केलो आणि चैत्र शुद्ध प्रतिपदक केलो म्हणून आपले शालीवाहन शक सुरू झालो असे अशी आख्यायिकाची अस खूप कडे कथा सर शालिवाहन शक म्हणजे ॲक्च्युली हे वर्ष गणना असा जसे इसवी सण म्हणतात असा पण किती असा तुम्ही पंचांगात पळशाले आमच्या भारतात स शक करते असे सांगितले असतात हातुतले तीन जल्ले असतात कलियुगात स शक करते कलियुग केल्याच्यान सुरू झाले जे श्रीकृष्णाने अवतार सोपयो म्हणजे व्याधान त्याच्या पायात बांड मारलो हरिण समजून आणि त्या निमत्यान ताणे हे प्रस्थान केले त्या क्षणच्या कलियुग सुरू झाले आणि त्यांना राजा आशिल् युधिष्ठिर म्हणजे धर्मराज धर्मराजान पहिला शक सुरू केलो तो शक करतो राजा म्हणतात त्या सम्राट आशिलो तो त्याच्या उपरांत विक्रमादित्य त्याने विक्रम संवत सुरू केला म्हणजे वर्ष गणना अशी त्याच्या उपरांत शालीवाहन हे तीन शककर्ते आतापर्यंत आसात आणि पंचगात सांगले आणि तीन जावपाचे आसात विजयाभिनंदन जावपाचो जाऊ नागार्जून आसा आणि तिसरं म्हणजे कल्की जावपाचो तुमका खबर आसा तो अवतार धावो अवतार जावपाचो असा असे सांगतात पुराणातले तो शककर्तो आसा असा तात हातुतले युधिष्ठिर शक आणि दोन शक मागीर सुरू झाले एक म्हणजे महावीर शक आणि शिवशक म्हणजे शिवाजीच्या राज्याभिषेक दिसाच्यान सुरू झालं शक शककर्तो मानतात पण ते ये हातू येणार आमच्या हातूत तर झाले की ही तीन जे शक असा तातुतले दो विधिष्ट सोडल्या विक्रम संवत अजून चालू असा आणि शालेवाहन शक चालू असा आमच्या पंचांगात पण शालीवाहन शक तुमका दिसता तर विक्रम संवत चालू असा उत्तर प्रदेश गुजरात आणि काठी काशिया काठियावाड या प्रदेशात चालू असा बंगाल सोडून आणि शालीवाहन शक दक्षिणेकडे चालू असा हे सगळ्या दक्षिण प्रांतात चालू असा हतुर <coughs> फक्त मलबार आणि तिनेवेल्ली हे सोडून बाकी सगळ्या हातूर तो शालीवाहन शकत चलता आता हातूर फरक कसो इसवी सणच्या पहिली छाप्पन वर्सां विक्रमसत सुरू झाला म्हणजे तुलना करतात आणि वर्षा वर्षांगी शालीवन शकूर सुरू झाला म्हणजे आता एकोणीसशे बावीस हे जर इसवी सनचे वर्ष आसा जे तातूर छाप्पन वर्सां जर आम्ही ॲड केली जे आमक विक्रम संवत मेटा म्हणजे वीसशे अठ्ठ्याहत्तर विक्रम संवत याचा आसा आणि शालीवान शक म्हणजे तातूल्यानं अठ्ठ्याहत्तर कमी करू सुरू तर म्हणतो एकोणीशे चव्वेचाळीस विक्रम शालिवान छक या वर्षाचा नव जे वर्ष सुरू जाता जाते जे पाडव्याच्या त्याचे त्याचे नाव शोभकृत नामसंवत्सर असा <coughs> गेले ते संवत्सर आणि आयच्यान सुरू जाता ते शोभकृत संवत्सर असे झाले असा सर ह्या सर सणाची धार्मिक फाटभूं किती आणि विहित कार्य किती असत <coughs> आणि एक सांगता हे सांगच्या पहिले धार्मिक हे जी संवत्सर कल्पना असा नी नाव ही फक्त आपल्या संस्कृतीतच असा आणि खूप वर्षांक नाव दिली ना ती माहिती सांगता साठ ही संवत्सर असतात प्रभो विभोशनची नाव असा आणि शेवटचे क्षय असा प्रभो विभव जाऊन सगळी क्षयपर्यंत झाली की परत प्रभवचन सुरू जाता असे एक सर्कल असं ही वर्षांक नाव दिवप ही फक्त आमच्या संस्कृतीत असं फुडला प्रश्न म्हणजे धार्मिक ह्या दिसा ब्रह्मदेवान सृष्टी निर्माण केले चैत्र महिन्याच्या पहिल्या दिसा सकाळी फुठे ताणे ससर्ज असे म्हटलेलं असं mm. त्याने सुरुवात केली हा आणि त्याच्या <coughs> खातीर ही जी गुढी उभारतात त्या ब्रह्मध्वज असे म्हणतात mm. ब्रह्मध्वजाची पूजा करतात त्या mm. म्हणून ह्या दिसा धार्मिक कार्य म्हणजे पहिली ब्रह्मदेवाची पूजा करप गुढीची पूजा करुडी लावून ब्रह्मदेवाची पूजा करप वांगडा दक्ष कन्यांची पूजा करप पळा विपळां आणि घटिका ही जी कालमापन असतात मेजर्स काळ मेजपाचे त्यांची पूजा करप आणि त्या दिसाच्या वाराचो जो अधिपती त्याची पूजा आता देखीक अनु शनिवारा आयला आज शनिवारा पाडवा आयला शनी शनिवारचं अधिपती शनी शनिची पूजा करप ह्या सगळ्यांची पूजा करतात ह्या वर्ष शेनवार म्हणून खारा येतात त्या असे असतात आणि हे झाल्या उपरांत पंचांग वाचन असतं पंचांग म्हणजे पाच अंगा असतात पाच कंची तर खी कालमापना तिथी वार नक्षत्र योग आणि करण हे पाच अंग असतात म्हणून त्यांना पंचांग म्हणतात तर त्या दिसा ब्राह्मणांना फोन ते पंचांग वाचन करून घेवपाचे आणि हची प्रत्येकाचे वेगवेगळे फळ असा फलश्रुती असा त्याची तर हाची पहिली पहिली आपले तिथीचे वाचन केल्यानंतर धन मिळटा आणि पुढच्या याचे वाराचे वाचन केल्यानंतर आणि मिळटा योगाचे वाचन केल्यानंतर रोग निवारण जाता कर्णचे वाचन केल्या उपरांत केले कार्य सिद्धीक होता आणि या सगळ्यांचे वाचन केल्या उपरांत गंगा स्नानाचे गंगा स्नान फलम लभेच असं म्हटलेले असा गंगा स्नानाचे पुण्य असे म्हटलेलं असा तर ब्राह्मणाक <coughs> आपोन हे पंचांग वाचून घेवप आपण ते ऐकप किंवा थोडे लोक देवळात बी वचून थंय ते ऐकतात बरोबर आणि ब्राह्मणात आपोवण त्यांचे संतर्पण करत तांकां मिठाई वगैरे देऊन मागीर दक्षिणा देऊन आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथ दान करप असे सांगितले असा त्यांना कसे आता आमचे छापील ग्रंथ मिळतात आमकां व्हडली किंमत ना पण त्यांना हातीन बरयताले ग्रंथ म्हणजे ते हातीन बरोवन ग्रंथाची किंमत खूप आशिल्ली ते ग्रंथ दान दिवप एक महत्वाची गोष्ट असा आणिकूय असा एक गोष्ट ती समाजदृष्ट्या महत्वाची ते मागे हा सांगत पण उल्लेख करता की उदक कुंभ दिवप म्हणजे उदकान भरिल्लो घडो दान करप आणि जांकां तांक असा तांणी पणपू सुरू करप म्हणजे सार्वजनिक उदिक पाना दिवपाची व्यवस्था कर हे आज करपाचे असे सांगलेले कडे असा आणि मागीर मिष्टाण्ना खाऊन आनंदान आणि एक महत्वाची गोष्ट असा तर कडुलिंब असा त्या कडुलिंबची चटणी करून ती खाव जे पकवांना खाऊच्या पण तातिंग विचारपे हिंग मिरी घालप तातून ओवा घालप आणि कडुलिंब हे घालून चटणी करप आणि ती आणि मागीर दाळ घालतात भितर सोय घालतात जायला आणि ती चटणी मागीर सगळ्यांनी भक्षण करप हे आवर्जून ह्या दिसा सांगिल्ले आसा आणि मागीर नवे कपडे घालून ते आनंदात रावप आणि दीस ताणें आनंदात घालप असं हाचे सगळें आसा ह्या सणांका वेगळी आसा खरें म्हणजे समाजा बरोबर आनी बरीच तांकां आसा हे धार्मीक भाग जालो बरोबर दिवाळेक जशें आमी कारेट तोंडाक पयलें लावन सुरू करतात तशें गुडी पाडव्याक कोडुलिंबू खूप महत्वाचा सकाळ पुढे ताजे सेवन मागीर सगळं दिस या सणाचे लौकीक स्वरूप लौकिक स्वर धार्मिक स्वरूप सांगेल हाचे लौकीक म्हणजे गोडीची पूजा लौकिक भाग झाला तर एक कोण्याची उंच बडी हाडून त्या रेशमी वस्त्र वर बांधप म्हणजे एक तांबडे ना हळदु केशरी असे वस्त्र ताका कोडुलिंबाची ताळी बांधप आंब्याचं ताळो बांधप फुलांची माळ आणि गाठी असतात साखरेचे बत्ताशे कसे त्याची माळ हा हेवटेन चढ घाल ना पण महाराष्ट्रात मी आवती बांधतात ती हांगा हो ना पण थंय बांधतात ती आणि हे बांधून ताका वयर एक गडू म्हणजे एक लांचो तांब्यो एक तर रुपयाचं ना तुमच्याकडनं असं आपलो पितूळचो चलता वयर दवरप आनी ही गुडी दारात उभी करत माहिती ब्रह्मध्वज नमोस्तुते म्हणून त्याची पूजा कर ती गोडी तयार करप जे आसा न्ही हे सामाजिक कार्य झालं म्हणजे लौकिक भाग झाला त्याचा त्या उपरांत हे ग्रंथ तयार करून दिवप हो लौकीक भाग झाला आता हांवें कडुलिंबाचो भाग झाला पाणपोई सांगली तुम्हाला उदक लोकांक दिवप हे सामाजिक बांधिलकी हातुतल्या दिसता की लोकां हें जालें व्यवस्था दुसरी गोष्ट हांवें किती सांगली उदकाची झाली त्यानंतर आरोग्यकारक हे झाले आणि या दिसा आनंदात सगळ्यात रावप हे असा मुख्य म्हणजे किती एकमेकचे बंधूभाव वाढव वाढ ही गोष्ट महत्वाची असा हे त्याचे लौकीक स्वरूप आम्हाला म्हणू येतात व सण खंय खंय मनयतात तसे पळून गेल्या सबंद भारतभर ज्या ज्या जागर जा हिंदू संस्कृती असा समाज असा थंय हो सण थोड्याफार फरकान अशाच स्वरूपात साजरो जातात म्हणजे घोडी लावप पूजा धार्मिक बाजू सगळीकडे अशीच असता पण आणि थोडेकडे फरक असतात आंध्र प्रदेश ता उगाडी म्हणतात उगाडी म्हणजे युगादी युग म्हणजे वर्ष सुरुवात सुरुवाती आणि तो थंय तीन दिस चलता तीन दिस तो चलतात आणि सण बऱ्या भाषे चालतात तमिळनाडूत या दिसा पितरांक पिंड देतात पिंडदान त्या दिसा करतात असे असं गोयात आमच्या अशाच प्रकार म्हणजे घोडी लाव थोड लिंब खाप आणि हे करप नवे कपडे घालत हे सगळे अशा पद्धतीने करतात पण गोया हातूर एक कुणबी दिण्या जात्रा म्हणून एक प्रकार असता गोयची खासियत म्हणजे किती असता दिसत पण एक दांडो त्या हुस्कीचे फुला अशी बांधतात आणि ती दांडी म्हणजे गोडी अशी ती दारा म्हणजे आपल्या घरापुढे माटव असता ते माटव्याची मेन जी मेड अस थो करत ती आणि त्याची पूजा करतात आणि वाडी दवरतात गोड आणि तांदूळ घालून वाडी दवरतात अशी पूजा बिजा करून ती लावतात गोडी एक जाली आणि देण्या जात्रा जो प्रकार असा तो वेगळो आसा असा जे तरणाटे असतात आंकवार भुरगे लग्न झाले तांचो उत्सव म्हणजे प्रत्येक वाड्यात दिण्या देव म्हणून म्हणजे पयलींची परत आता तितके उरूंक न दिण्यादेव असतात वर्सभर पूजा करणार या निमत गोरवा कडल्यान ते देवाची पूजा करून घेतात आणि हे आकवार भुरगे असतात नी ते असे देण्याची गोडी करतात दिण्याच्या जाळ्यात उसकीची फुला बांधतात आणि ती गोडी केली आणि एक मानी म्हणून करतात मानी म्हणजे किती नल्लाच्या चुट्ट्याची सत्री कशी करता। एक करतात आणि दिण्याची बडी आणि ही चुट्याची मानी ही घेऊन सांचे ते माहिती देवळागे म्हणजे देवाचे काम करत नी थंय वतात तागेर आणि उपास करतात ते थंय न्हिसतात आणि केळीच्या पानार ती बडी आणि मानी दवरपाची असत ती बडी पडूक असं असतं ते तसे सगळं दवरतात त्या दीस न्हिसतात दुसऱ्या दिसा सकाळीं उठून म्हणजे पाडव्या दिसा त्या दिळ्या देवाकडे येतात फुडल्या पटांगणान ते नतात वाद्या घेऊन भितर येता थंय ते नतात आणि मधी एकटो भारल्या भाषे नसतात आणि बाकीची मातेची दखणांचे मारतात असे प्रकार असतात आणि कौल आणि वेळ प्रकार सगळे बोतावणी जाता मागीर ते दिणे दिणे जे असतात भुरगे ते तीन भोवाडे घालतात दिणे म्हणजे आंकवार ते तीन भोवाडे घालतात त्या देवळा देवळावरती आणि मागीर इतकं जाल्या उपरांत ते देवळांत वतात देव पांय पडून त्या दिण्या देव पडून थंय याचे खोबऱ्याची कुटके कातल हो, कत, नाल्याच कातल व हो प्रसाद घेतात बाहेर येतात घरा वतात आणि मग ती या निमित्तानं जात्रा सोपतात असं एक वेगळा प्रकार आपल्या गोयात या निमित्तानं झाला असतं पाडव्या हो के केन्नाच आम्ही ऐकून आशिल्लो म्हाका दिसता चडशे आज पळोपी असा ते शहरी चडशे भागातले लोक म्हटले की व प्रकार आम्ही केन्ना ऐकूकूच नाशिल तुमच्या कडल्यान सुंदर अशी इंटरेस्टिंग माहिती मिळली अशी जात्रा जात्रा तर आम्ही धार्मिक पळले रूप लौकिक पळले वैज्ञानिक रूपाकडे वळूया वैज्ञानिक रूप आता उल्लेख केलो एक आंब्याचे ताळ आणि कडुलिंब दोन गोष्टीचा उल्लेख केला आंब्याच्या पानात एक हवामान शुद्ध वातावरण शुद्ध करूण असतं इवन ते जंतुनाशक आम्ही दात घास आंब्याची पानं वापरतात पण लोक कडुलिंब जो असा तातूर गंधका घटक असतात कोडलिंबच्या झाडां आणि ते असतात ते जंतुनाशक असतात इवन आम्ही किती करता धान्य बी दवर तातुय कोडलिंबांची पानं दरड जायना ते वापरतात आणि कडुंब औषधी गुणधर्म असतात ते पोटात दुखता तातूर कोडलिंबचा रस बी घेतात लहानपणा दि कोडलिंब आता आम्ही घेणार ते दुसरी वखद पण ते घेताले मोठी हे कडुलिंब खाप हे आरोग्यकारक असा एका दृष्टीनं आणि दुसरे वांगडा हिंग जवळ अशा गोष्टी असतात आणि त्या दिसा बऱ्या जिवप मशेन जात बर। म्हणत ते पोट आपले जर जाय तो ताण कमी असे खावपाकूच जाय म्हणून हे आता कडुलिंब आणि तो भायर ताका बांधप घरात सगळे आणि दुसरे न्हातात न्ही अभ्यंग म्हणजे मालीश करप अभ्यंग करून नवचे असे हे अभ्यंग म्हणजे मालीश करप उत्साह खातीर आणि त्या उदकां गरम उदकांत ती कडुलिंबांची पानां घालतात हे हाका शास्त्रीय आधार असा <coughs> आणि ते करून तशे न आणि ह्या कडुलिंबा लागून आरोग्यकारक जाता म्हणले आणि आत्ता पाणपोईचे सांगले हे दुसरे आस्पेक्ट म्हणजे समाजिक बांधिलकीच्या हातूतल्या जाता बरोबर का तर अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टी आमच्या सगळ्या सणात हो वैज्ञानिक दृष्टिकोन असं आणि आमकां ते वेगळ्या हातून दिसतं आणि किती असा हे बेटर सगळे लोक आयकचे ना धर्माच्या आधारे सांगले काय ना की लोक ऐकतात बरोबर लक्षण घे धर्माच्या म्हणून सांगले की लोक ऐकतात समजले हळशी कोणाक उदक दि म्हणजे आम्ही दिवचे ना पण आणि ही धर्माक सांगितले उदक कुंभ द्या पांडपोय घाला म्हटलं आम्ही आवर्जून घालतले हे एक पुण्याचे काम असे म्हणून जाल्यार लोकांक ती हे जाता आणि खरं सांगू तुका धर्म जो असा ना तो समाजाच्या ह्याच्या खातीर सुस्तेच्या खातीर असा हाणे म्हटलं कोणी महाभारतात व्यासांनी धर्माचे लक्षण किती केला धारणा धर्म इत्याहू धर्मेण विजरता प्रजा धर्मो धर्म धारे ते प्रजा आमाजाचे धारण करता तो धर्म बाकी सगळ्या ओढंबर असता तो धर्म नी समाजाचे धारण करून जात ताणे आणि आम्ही जर यो गोष्टी समाजाचे धारण करतात आमच्या ह्या गोष्टी आता समाजिक बांधिलकी पाळप किंवा आरोग्याक लागून लोक बरे उरतात तर समाजाचे धारण करता करप हे सूत्र सगळ्या आमच्या धार्मिक घटकात हे अनुसूत असता हे आमकां बारीक विचार केला दिसता अशा प्रकारे ह्या सणातूय ते आसा ताका लागून ह्या सणाक ह्या दृश्टीकोनांतल्यान पळोवपाची गरज आसा म्हणजे एक धार्मीक जाले सामाजीक जाले लौकीक आरोग्य शास्त्रीय जाले शास्त्रीय जाले, जाले। आनी सामाजीक अशें सगळ्या अंगांनी पळयल्यार तुमकां ताचो खरो अर्थ लक्षांत येता आमचे तशें पळोवपाक गेल्यार प्रत्येक सण हे कितें ना कितें तरी कित्याक तरी बांदील आसा आणि सगळे समाज बरोबर एकटायचा तर गोयात एक प्रथा म्हणजे हे असा रीत की संसार पाडव्या नव्या वकलेची पातळी म्हणून जातात ह्या विषयी सांगतात हा विषयी विषय खबर ना पण किती असा एक आपण ह्या सण काय कामना करतात एक वैभव बरं मिळते आणि खंची नवी सून हे लक्ष्मीचे प्रतीक म्हणतात बरोबर लक्ष्मीच्या पावलात ती घरात येता म्हणून आणि हे एक लक्ष्मीचे स्वागत जाय विधी किती असू पण ही नवी जी लक्ष्मी येतात लक्ष्मीच्या पावलात सून आय म्हणतात तिच्या योगान भरभराट येऊची ह्याचा उद्देश जो असा की आपली भरभराट जाऊची बरोबर हा काय हे अनुचित अर्थ असा सुनेचे कर नव्या सुनेचे कौतुक कर आणि संसार सुरू सुरू आणि बऱ्या भाषे चलचो अशी सद्भावना जावची म्हणून ती पातळी चैत्र पालवी म्हणतात आणि चैत्रांगण घालतात ती सगळी प्रतिका तातूर असतात रांगोळी रांगोळीच्यात सगळी असतात आता आणि सांगता मुद झाली ही गोडी जी करतात त्या गुडीच्या सगळ्यात एक प्रतिकं असं पण गुडीत जे आपण हे करता कपडो असता ते सुबत्तेचे आणि आणि वैभवाचे प्रतीक असतात हो हो। कवडी आणि कव त्या जे आम्ही लायतात ते आरोग्याचे प्रतीक पळलं ते बत्ताशे लायतात साखरेचे तो गोडवा म्हणजे आणि गोड्याचे मिश्रण समजा ते तातुतल्यानं दिसतात आणि फुलां जी तातूत असतात ते पूज्य भाव आणि गुडी असता ते विजयाचे प्रतीक असतात या अशी प्रतिकात्मक घोडी असा म्हणजे आपल्या सगळ्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टी प्रतिकात्मक असतात हातुतल्यान ही प्रतिका सगळी दिसता आणि तातुतल्यान ती घोडी तयार जाता ह्याच्या फाटली मोठी प्रतिका असा ती समजून घेऊन त्याचा अर्थ लक्षात घेऊन गरज असा ही घराच्या दार किर्याक लाव हे जे नवे वर्ष येतात त्याचे स्वागत आपण दारात फाटल्यान कोण करीना फुडें ताका वर्साक येवकार दिवपाक फुडें करपाचें लायताली म्हणजे स्वागत स्वागत करपाक कर फुडें लायता आनंददायी आनी प्रत्येक जाण आपल्याक जमता तशें कोण आज काल व्हडलीं घरां ना हें ना पुणून प् फ्लॅट जावं खंयच्याय गॅलरींतल्यान सुद्दां एक आपली गुडी उबारून ती आसा घर कशें आसा हे हें म्हत्वाचें ना ताच्या फाटली भावनां आसता ना बरोबर स्वागताची भावना खंचानी कोर्यात बरोबर प्लाट्यातल्यान स्वागत करा घरातल्यान बंगल्यातल्यान राजवाड्यातल्यान खंचान किती भावना तुमचे तीच असता आणि खरंopak ते बरेन दिसता की एक गुढीपाडव्याचे एक मांगल्य दिसता मंगल्य दिसता खंय लावती आंब्याची ताळी खंय पहिला मंगल तुझे पती कामाने फुले आणि आंब्याची ताळी पहिला मंगल हे दिसता आमका हे आतुर असता आता तुम्ही सांगितलं होतं त्याच्या पंचांग वाचतात देवळांनी देवळांनी पण हावे पहिला म्हणजे गोयच्या काय अशी जॉईंट <coughs> फॅमिलीची बरी घरांना वाजलेली बी असे पंच्यांग बी वाचपे दोघतात पंचांग म्हणजे ते किंवा वाचप वर्षभराचे सगळे त्या पंचागात ती सगळी पंच अंगाचे वर्णन असतं आणि किती खेळ जावपाचे अमक्याचं एक धनेश म्हणून असता प्रत्येक प्रकारच्या एक एक अधिपती असताना पैकी अर्थात हे श्रद्धेचे असतं तो ज्या प्रमाणात त्या प्रमाणात मिळतेले फळ वर्ष फळ त्यांनी दिलेले असतं त्यांनी कॅल्क्युलेट करून काढलेले असतात म्हणजे पाऊस खूप पट्टलो, पाऊस कमी पडतलो धान्य चड जातले असे सगळे तुका वर्षाचे त्या निमंत्रण सांगितले असता आणि तसे जावचे अशा ही कामना करते असता आश्चर्यचं अर्थ प्रत्येक शाम गोष्ट वेगळी आहे अंते पंचांग वास्तना ते सगळे सांगतात की उणूचवत केन आइला दिवाळी केन आइला असे हे सगळे असतात तातून असतात सगळे ते पंचांग पण त्यावेळे ते सगळे तुका सणाचे सांगतात असना ते त्यांची पंचांगातील बरेल्ले असतात सगळे ग्रह मान किती असते सगळे तुमका तातुल्यान ते सांगतात ते ते ऐकून तुमका पुण्य भेटाल सगळे वाचून गंगा स्नान भेट प्रत्येकाचे प्रत्येकच वेगवेगळे भेट आम्ही सांगितले असतात आता हे जोडशी जाना म्हणजे थोड्या वयाची पिढी नकळ असतली हे तुम्ही खूप बरे ज्ञान दिले सगळी माहिती दिली असा पण म्हाका दिसतं हे ज्ञान आशिल्ली आज ऐकतात जातलीच त्यांचे मात्र हे रिव्हिजन कसे झाले पण हे युवा पिढीकडे पाहू जवूक किंवा त्यांडवं इतलेच खबर असता आमकां की गोडशे खाले दोळात गेली नवे घाले तितलेच पण हा आणि नी नी ए आणि महत्व किदेन केनच्यान सुरू झाले हे सगळे हे मकडेस्ते ऐकतलेनी युवा पिढी देऊ सापून आमचे कर्तव्यज जानते खबर असतात आणि तुम्ही किने संदेश देऊ शकता पळय पण जाता केते ऋतू येता तो प्रसन्नतेचे ऋतू जसे आम्ही फाटल्या शिशिरात झाडाची उदकाची पान अशी पटापटा पट्टत वडके असतात झाडां पण नवी पालू येतात तातुतल्यान नवी पालू येतात आमच्या मनाचे असे आम्ही किती करू फाटल्या वर्षात ते व्हाट अनुभव असतात मनात राग द्वेष सगळे निर्माण झाले असतात ते सगळे झाडून उडोवचे आणि नव्या विचारांचं कोमरे मनात जाय आणि हे शुभ विचार आम्ही सदा वैदीक प्रार्थना आनो भद्रा कर्तो कृत विश्वता हे शुभ विचार सगळीकडल्या आमच्याकडे येऊचे अशी प्रार्थना असा तीच प्रार्थना जाय जुने वाईट विचार वचून कलमिशां ही ना जाऊन किलमिशां वचून नवे विचार येवचे आमचे सबंद वर्षाचे प्लॅनिंग म्हणजे नियोजन करून त्या प्रमाणे हे यश आमी आम्ही आनी आणि आमच्याकडे समृद्धी प्राप्त जावची अशी ईश्वराकडे प्रार्थना या निमित्तान करची आणि या निमित्न सगळ्या लोकां या पाडव्याच्या शुभेच्छा हांगा तुमच्या हे विचार गोवा दूरदर्शनाचे आभार मानता आणि तुम्ही मुलाखत बदल घेतल्याबद्दल तुझे आभार मानता आणि हां तुमचा निरोप घेता धन्यवाद धन्यवाद सर पणजी दूरदर्शनच्या वतीन आणि सगळ्यांच्या वतीनं हा म्हणटा तुमकांय संवसार पाडव्याची खूप खूप परबी आणि सगळ्यां पळव परत एकदा परबी दिता धन्यवाद धन्यवाद